आध्यात्मिकता हाच आमचा जीवनप्रवाह आध्यात्मिकता हेच आपल्याला जीवन देणारं रक्त आहे ते जर शुद्ध आणि शक्तिशाली असेल ते जर निर्विघ्नपणे वाहत असेल तर सर्व काही ठीकच होईल हे रक्त जर शुद्ध असेल तर राजकीय सामाजिक किंवा अन्य ऐहिक क्षेत्रातील दोष दूर होतील इतकंच नव्हे तर देशाचं दैन्यही दूर होईल धर्म ही भारत वर्षाची जीवनशक्ती आहे आपल्या पूर्वजांच्या या महान वारशाचं हिंदू जातीला जोपर्यंत स्मरण आहे तोपर्यंत या पृथ्वी तलावरील कोणतीही शक्ती तिचा नाश करू शकत नाही जे लोक सतत आपल्या भूतकाळाकडे पाहतात त्यांना दोष देण्याची आजकाल टूम निघाली आहे भूतकाळाकडे अधिक पाहिल्यामुळेच भारताची सगळी दुःख निर्माण झाली आहेत असंही म्हटलं जातं मला तर याबद्दल असं वाटतं की याच्या जे उलट आहे तेच सत्य आहे हिंदूजात जोपर्यंत आपला भूतकाळ विसरली होती तोपर्यंत तिची अवस्था एखाद्या बेशुद्ध पडलेल्या माणसासारखी होती आणि आता भूतकालाकडे पाहू लागल्याबरोबर तिच्या जीवनाच्या विभिन्न क्षेत्रात नवचैतन्य प्रकट होऊ लागलं आहे म्हणून हिंदू लोक आपल्या भूतकाळाचा जितका अधिक अभ्यास करतील तितकं त्यांचं भावी जीवन अधिक उज्वल होईल आणि हा भूतकाळ जो कोणी प्रत्येकाच्या दाराशी आणून उभा करेल तो देशाचा फार मोठा हितकर्ता आहे असं म्हणावं लागेल प्राचीन काळाचे नियम आणि रीतीभाती वाईट होत्या म्हणून भारताचं अधपतन झालंय असं नव्हे तर त्या नियमांची आणि रीतीभातींची जी न्यायसंगत परिणती व्हायला हवी होती ती होऊ न दिल्यामुळे भारताचं अधपतन झालं प्राचीन भारतातील ऋषी महान द्रष्टे होते ते आपल्या काळाच्या पुढे इतकं दूरवरचं पाहू शकत होते की त्यांच्या बुद्धिमत्तेचं आकलन होण्यास जगाला अजून काही शतकं वाट पाहावी लागेल या अद्भुत योजनेच्या पूर्ण व्याप्तीचं या ऋषींच्या वंशजांना सुद्धा आकलन होऊ शकलं नाही तिचं महत्त्व कळू शकलं नाही भारताच्या अधपतनाचं हेच एकमेव कारण आहे प्राचीन भारतात ब्राह्मण आणि क्षत्रिय या अतिप्रगत वर्गात आपापल्या महत्वाकांक्षी योजनांसाठी अनेक शतक उग्र संघर्ष चालू होता क्षत्रिय लोक सर्वसामान्य जनतेला आपलं न्याय प्राप्त खाद्य समजत असत अशा काळी राजांच्या अनिर्बंध सामाजिक अत्याचारांविरुद्ध पुरोहित लोक उभे राहत तर पुरोहितांची आध्यात्मिक दडपशाही माजली आणि लोकांना अगदी जखडून टाकणारं त्यांचं लांब लचक कर्मकांड तयार होऊ लागलं की त्यांच्या विरुद्ध केवळ सामर्थ्यशाली असे क्षत्रियच उभे राहत आणि त्यांनाही यश प्राप्ती होईल हा संघर्ष आपल्या समाजाच्या इतिहासामध्ये अगदी प्रारंभ काळी सुरू झाला श्रुतींमध्ये सर्वत्र त्याची स्पष्ट चिन्ह आढळतात क्षत्रियांचे नेते आणि ज्ञानकांडाचे पुरस्कर्ते भगवान श्रीकृष्ण यांनी जेव्हा समेटाचा मार्ग दाखवला तेव्हा काही काळ शांतता निर्माण झाली परिणामत सर्व तत्वज्ञानांचं उदारमतांचं आणि धर्मांचं सार असलेली गीतेतील शिकवण प्रकट झाली तथापि संघर्षाची कारणं मूळ धरून होतीच आणि त्यांचा व्हायचा तोच परिणाम पुढे झाला अज्ञानी आणि दरिद्री जनतेवर सत्ता चालवण्याची या दोन वर्गांची महत्वाकांक्षा कायमच होती त्यामुळे पुन्हा एकदा उग्र संघर्ष सुरू झाला त्या काळी निर्माण झालेल्या साहित्याचा जो थोडा बहुत भाग आपल्याला उपलब्ध आहे त्यातून त्या, त्या प्रचंड प्राचीन संघर्षाचे अस्पष्ट प्रतिध्वनी ऐकू येतात पण या संघर्षात शेवटी क्षत्रियांचा ज्ञानाचा आणि स्वातंत्र्याचा विजय झाला कर्मकांडाची महती कमी झाली आणि त्याचा अधिकांश भाग कायमचा नाहीसा झाला या उत्थानाला आपण बौद्धांनी केलेलं सुधारणेचं आंदोलन म्हणून ओळखतो धार्मिक बाबतीत त्याने लोकांना कर्मकांडांच्या कचाट्यातून मोकळं केलं तर राजनैतिक बाबतीत त्यांनी क्षत्रियांकडून पुरोहितांचं वर्चस्व उलथवून टाकलं प्राचीन भारतानं निर्माण केलेले कृष्ण आणि बुद्ध हे दोन्ही श्रेष्ठतम पुरुष क्षत्रिय होते ही एक महत्वाची गोष्ट आहे आणि याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट ही आहे की या दोन्ही अवतारी पुरुषांनी स्त्री पुरुष किंवा जाती यांचा भेद न ठेवता सर्वांना ज्ञानाची द्वारं उघडी केली